नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये सिपाई लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाली होती त्यानुसार मित्रांनो तुमच्या एक्झाम लवकर होणं खूप गरजेचं होतं तसे तुमचे एक्झाम आता पार पडलेले आहेत पहिले अँसर की सुद्धा आलेले मित्रांनो ऑब्जेक्शन घेणं काल संपलेलं आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस देखील हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत मित्रांनो किंवा टी सी एस मार्फत सुरू करण्यात आलेले या ठिकाणी पाहे लॉ लॉग इन पेज होतं मित्रांनो <laughs> लॉग इनवरती क्लिक केले असल्यास लॉग इन पेज ओपन होत आहे परंतु मित्रांनो लॉग इन होत नाही आहे म्हणजेच तुमचं लॉग इन आता बंद केलेलं आहे त्यांनी म्हणजेच पुढची प्रोसेस जी आहे तुमची ऑब्जेक्शनवरती कार्यवाही जी आहे मित्रांनो ऑब्जेक्शन आलेले किती आहे त्याच्यानुसार मित्रांनो इनवॅलिड व्हॅलिड ऑब्जेक्शन करून मित्रांनो त्याची पुढची प्रोसेस चालू झालेली आहे लॉग इन पेज आता बंद झालेलं आहे पुढची प्रोसेस फास्टपणे मित्रांनो सुरू झालेली आहे आपल्याला माहीत असेल मित्रांनो पुढची प्रोसेस जी असते ती म्हणजे या ठिकाणी आता तुमचे आफ्टर ऑब्जेक्शन मित्रांनो जी लिस्ट आहे तुमची किंवा फायनल अँसर की जी आहे मित्रांनो ती प्रसिद्ध केली जाणार आहे मग तुम्ही म्हणाल की ही फायनल अँसर की असेल किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत आम्हाला भेटेल त्याचविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो जास्तीत जास्त एक आणि दहा ते, ते पंधरा दिवसामध्ये तुमची पुढील प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होऊ शकते दहा ते पंधरा दिवस म्हटलं तर मित्रांनो मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ते वीस तारखेपर्यंत पंधरा ते वीस तारखेदरम्यान मित्रांनो कधीही तुमचं आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी अँसर की आहे मित्रांनो म्हणजे फायनल अँसर की आहे ती प्रसिद्ध होऊ शकते हे अंदाजित डेट तुम्हाला सांगतोय मी आतापर्यंत झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यावरनं आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षा झाल्या मित्रांनो जसं की आरोग्य विभागाची परीक्षा झाली फक्त ती फ फार फास्ट प्रोसेस त्यांनी केलेली आहे लवकरात लवकर त्यांनी नॉर्मलायझेशन देखील केलं आणि की देखील प्रसिद्ध केल्या होत्या तसं मित्रांनो त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाजे सांगतो एक दहा ते पंधरा दिवसामध्ये मित्रांनो तुमची पुढील अॅन्सर की जी आहे ती या ठिकाणी येऊ शकते म्हणजे फायनल ॲन्सर की मग फायनल अॅन्सर की आल्यानंतर पुढची प्रोसेस तुमची नेमकी काय होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शनचे मार्क्स जे आहेत या ठिकाणी भेटतील ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवू शकतील ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या त्या शिफ्टमध्ये त्या शिफ्टमध्ये जर ती व्हॅलिड ऑब्जेक्शन असेल तर असे बरेचसे ऑब्जेक्शनचे प्रश्न देखील होते मित्रांनो ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं ते मार्क्स त्या त्या शिफ्टमधले त्या विद्यार्थ्यांचे वाढतील परंतु फायनल उत्तरपत्रिका आल्यानंतर मित्रांनो तुमचं पुढं काय होईल तर नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे यामध्ये खूप जास्त काही फरक पडणार नाही जसं की मित्रांनो बऱ्याच जणांना वीस मार्क्स आहेत तर त्यांचे एक एकोणीस ते अठरा मार्क्स होतील किंवा काही जणांचे मित्रांनो एकवीस ते बावीस मार्क्स होऊ शकतात असे एक दोन मार्काचा फरक पडेल मित्रांनो परंतु नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच आपल्याला ती सर्व गोष्टी अजून क्लिअर होतील तर ऑब्जेक्शन नंतर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो फायनल आन्सर की जी आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये येईल मित्रांनो फायनल आन्सर की आली की लगेच मित्रांनो तुमचं काय होणार या ठिकाणी आफ्टर नॉर्मलायझेशनची लिस्ट लागेल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची लिस्टमध्ये की कोणाला कु, किती मार्क्स आहेत ते लागेल म्हणजेच आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजेच मित्रांनो हा फायनल तुमचा लेखी परीक्षेचा रिझल्ट असणार आहे ऑफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स देखील तुम्हाला मित्रांनो भेटू शकतात नॉर्मलायझेशनच्या अगोदर देखील त्याची लिस्ट लागू शकते किंवा नॉर्मलायझेशनची लिस्ट आणि आफ्टर ऑब्जेक्शनची लिस्ट या दोन्ही लिस्ट एकत्र देखील लागू शकतात जर एकत्र लिस्ट लागल्या तर थोडासा अजून याला लिटू शकतो दोन्ही लिस्ट ते एका एखाद्या मित्रांनो दोन्ही सोबतच मार्क्स तुम्हाला देऊ शकतात जसं की आफ्टर ऑब्जेक्शन मार्क्स आणि मित्रांनो या ठिकाणी आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुमचे या ठिकाणी भेटू शकतात तर हे सर्व लिस्ट तुमचे जे आहेत मित्रांनो लागतील ते याला दहा ते पंधरा दिवसाचा वेळ लागेल मार्च महिन्यामध्ये मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये पंधरा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान मित्रांनो हे तुमचे या ठिकाणी रिझल्ट जे आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात मग त्याच्यानंतर मित्रांनो पुढील प्रक्रिया जी आहे ती केली जाईल ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहीत असेल की त्यांनी जो पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे मित्रांनो आता इथं जर बघितलं आपण मित्रांनो जाहिरातीमध्ये पेज नंबर पाचवरती वरती प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष त्यांनी दिलेले पहा हे महत्वाचं आहे इथं प्रत्येक शब्द महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष म्हणजेच मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि सिपाई आणि हमाल यांची चाळणी परीक्षा असेल म्हणजे ही प्रत्येक परीक्षा झाली ही एक परीक्षा झाली चाळणी परीक्षा त्यानंतर स्वच्छता आणि चापले चाचणी ही दुसरी परीक्षा झाली टायपिंग परीक्षा ही तिसरी परीक्षा झाली तर अशी प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी पस्तीस टक्के गुण असतील आणि राखीव प्रयोगासाठी मित्रांनो तीस टक्के गुण म्हणजे पाच टक्के तर तुम्ही कमी केले तीस टक्के गुण एवढे गुण घेणं गरजेचं आहे हा पासिंग क्रायटेरिया तुमचा असेल उत्तीर्ण होण्याचा निकष म्हणजेच पासिंग क्रायटेरिया आता जर मित्रांनो पासिंग क्रायटेरियानुसार जे जे सर्व उमेदवार पास झाले त्यांना जर पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं तर ही तुमच्यासाठी खूप चांगली मित्रांनो ही माहिती असणार आहे म्हणजे चांगलं तुमच्यासाठी होणार आहे कारण की जर पासिंग क्रायटेरियावरच त्यांनी मित्रांनो ठेवलं जर एकाच सात विद्यार्थी बोलवायचेत मित्रांनो तर फक्त पास झालेले विद्यार्थी सर्व जर बोलवले तर तुमच्यासाठी खूप चांगली ती गोष्ट असणार आहे तसं जर झालं तर चांगलंच आहे परंतु मित्रांनो तसं होईल की नाही ते सांगता येत नाही कारण की सर्वस्वी जो अधिकार आहे तो मित्रांनो जिल्हा न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत तसं जाहिरातीमध्येही बोललेलं आहे त्यांनी की एकाच साथ विद्यार्थी बोलवले जाणार आहेत मग एकाच साथ किती होती विद्यार्थी बोलवले जातील हे मात्र या ठिकाणी सांगितलेलं नाही मित्रांनो तर पासिंग क्रायटेरिया मात्र त्यांनी सांगितलेलं आहे पास मित्रांनो तेवढ्या मार्क्सवरती कमीत कमी तुम्हाला मार्क्स घेणं तर गरजेचं आहे परंतु एकाच सात विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जातील असं सांगितलंय एका सात म्हणजे मित्रांनो ज्या तुमच्या जागा आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येक जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरातीचे शेवटी जी आहे तुम्हाला आहे पहा जसं की आता या ठिकाणी आपण एक जिल्हा न्यायालय पाहूया पुणे जिल्हा न्यायालय या ठिकाणी मित्रांनो सिपाईपदासाठी किती शहाऐंशी जागा आहे सिपाई जे सिपाईपदासाठी शहाऐंशी जागापैकी मित्रांनो त्या ठिकाणी प्रत्येक जागेसाठी सात विद्यार्थी बोलवले जातील मग त्या ठिकाणी पासिंग क्रायटेरियावरती फक्त बोलवलं जाईल की मित्रांनो या ठिकाणी एक ते मार्क्स ठरवतील समजा उदाहरण समजा आपण घेत झालं तर समजा एक पंधरा ते सोळा मार्क्स ठरवले तर पंधरा ते सोळा ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तर त्याच्या पुढचे सर्व विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात ते उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय तेवढ्या मार्क्सवरती बोलवलं जाईल की नाही हे सांगत नाही आहे कारण उदाहरण तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय मी ठीक आहे तर तसे विद्यार्थी जे आहे एका जागेसाठी सात विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात किंवा मग तसं जर झालं जा फक्त पासिंग क्रायटेरियावरती सर्व विद्यार्थ्यांना पुढील स जी प्रक्रिया होणार आहे त्याच्यावरती संधी द्यायची म्हटलं तर ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे परंतु मित्रांनो दोन्हीपैकी यापैकी एक कुठली तरी गोष्ट होईल एका सात विद्यार्थी बोलवायचे तर एक क्रायटेरिया ठरवला जाईल की एवढे एवढे मार्क्स असणारे एकाच सात विद्यार्थी जे आहेत एका जागेसाठी तेवढे पुढच्या टेस्टसाठी बोलवले जातील किंवा पास झालेले विद्यार्थी आहेत त्यापैकी क कुट किती मार्क्सवरती असणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत ते ठरवून त्याच्यावरती सर्व विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात मात्र कमीत कमी पासिंग क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करणं तरी या ठिकाणी मित्रांनो काय आहे गरजेचं आहे आता याच्यावरती जसं मित्रांनो अपडेट येईल एक दहा ते पंधरा दिवस आता मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल सर्व जे अपडेट येतील दहा ते पंधरा दिवसात पुढील सर्व ते तुम्हाला वेळोवेळी मी देणार आहे दहा ते पंधरा दिवस तरी मित्रांनो याच्यावरती प्रोसेस चालणार आहे अजून तुमचा तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही मित्रांनो फास्ट प्रोसेस सुरू झालेली आहे काल ऑब्जेक्शन संपलं की लगेच मित्रांनो साईट बंद करण्यात आलेली आहे याच्यावरती पुढची प्रोसेस देखील सुरू झाली आहे आणि मित्रांनो तुमचं आफ्टर नॉर्मलायझेशनची लिस्ट लागली आहे की त्याच्यानंतर तुमचं मित्रांनो एक ते काय करतात डिटेल शेड्यूल मित्रांनो प्रसिद्ध करतात आणि प्रत्येक जे पण मित्रांनो कोर्टाचं कॅम्पस आहे त्या ठिकाणी तुमची ॲक्टिवनेस आणि क्लिनिंग टेस्ट अशा पद्धतीने होती पहा दोन हजार अठराला अशा पद्धतीने जसं की पुणे जिल्ह्याचं पाहिलं आपण तर त्या त्या क कोर्ट कॅम्पसमध्ये मित्रांनो तुमची ॲक्टिवनेस आणि क्लिनिंग टेस्ट जी आहे ती घेत ली जाते आणि टायपिंग टेस्ट जी आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्येच मित्रांनो तुमची घेतली जाते स्वच्छता चापाल चाचणी देखील त्या जिल्ह्यामध्ये दे तुमची होणार आहे कशी होणार आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त माहिती देणार नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला मित्रांनो एकच माहिती देण्याचा या ये ठिकाणी येतो होता तो म्हणजे पुढील प्रक्रिया नेमक्या अंदाजित कधीपर्यंत कंप्लीट होऊ शकते तर एक दहा ते पंधरा दिवस मित्रांनो अजून तुम्हाला लागतील संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी मी दिलेली वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे अजून तुमच्या याबद्दल जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी धन्यवाद